शिव जन्मोत्सव युवक मंडळ मेकॅनिकल चौक सोलापूर, सर्व शिव भक्तांचे शिव स्वागत। संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब रोडगे, आमचे मार्गदर्शक माननीय दादू रोडगे, माननीय सचिन बावळे, उत्सव अध्यक्ष शुभम रोडगे, आझाद हिंद शिवजन्मोत्सव युवक मंडळ मेकॅनिकल चौक सोलापूर सहर्ष सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य लेझर शो। सन 1630 शिवरायांचा जन्म। सोन्याचा दिवस उजाडला। फाल्गुन वद्य तृतीया 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडा वाजत होता। अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला। शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं। 1636 महाराज आणि जिजाऊ पुणे प्रांता। शेत ओसाड, जंगल वाढलेली होती। रानात लांडगे माजले होते। पुण्याची दैन्यावस्था झाली होती। जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजलं तेव्हा लोकांना मोठा धीर आला। जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला। लोक शेतात येऊन राहू लागले। जिजाबाईंनी पडकी देवळं दुरुस्त केली। देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली। लांडगे मारण्यासाठी बक्षीस लावली। ज्या ठिकाणी गनिमांनी गाढवाचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि त्यामुळे पुण्याचं रूपच पालटलं। पंचेचाळीस स्वराज्याची शपथ। रायरेश्वराच्या मंदिरात शिवराय आणि मावळे जमले। शिवराय त्यांच्याशी बोलू लागले, म्हणाले, कड्यांनो, आपला मार्ग ठरला। आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचं, सर्वांनी खपायचं, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचं। आपलं ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य। रायरेश्वराला साक्ष ठेवून प्रतिज्ञा घेतली, हिंदवी स्वराज्य भावे ही श्रींची इच्छा। यावेळी तानाजी मालुसरे, येसाजी कंक असे अनेक मावळे होते। चौरंगाची शिक्षा। पुण्यापासून 9 कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजर याने एका स्त्रीच्या सोबत गैरवर्तन केल्याचं महाराजांच्या कानी आलं। शिवरायांनी तातडीनं बाबाजी उर्फ भिकाजी गुजरला सदरेत बोलवून घेतलं। चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला। आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता। साधी शिक्षा केल्यास रयतेत ऊट सूट कोणीही दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती। शिवरायांनी त्याचे हात पाय कलम करून चौरंग करण्याची शिक्षा दिली। रक्तस्त्राव होऊन तो दगावू नये म्हणून जखमा गरम तुपात बुडवल्या। 1656 कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान। कल्याणच्या स्वारीमध्ये खूप द्रव्य सापडलं, खूप दागदागिने मिळाले। तिथल्या सुंदर देखण्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांकडे पेश केलं गेलं, पण महाराजांनी मानानं साडी चोळी देऊन सन्मानानं तिला घरी परत पाठवलं। छत्रपती शिवरायांचे परस्त्री विषयी असलेलं आदरयुक्त धोरण यातून सिद्ध होतं। परस्त्रीला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा। 1659 अफजल खान वध। अफजल खानानं विजापूरच्या दरबारात विडा उचलला। शिवरायांना जिवंत नाहीतर ठार करून आणतो असे म्हणून
खान महाराष्ट्राकडे निघाला. राज्यावर मोठं संकट आलं. महाराजांनी ओळखलं खानाची शक्ती जास्त, आता इथं युक्तीनंच काम करावं लागणार. शिवरायांनी ठरवलं आणि खानाला शिवरायांनी भेटीचा सांगावा पाठवला. खानानं तो कबूलही केला. खान कपटी आहे, दगाबाजी करण्यात माहीर आहे हे माहीत होतं. शिवराय तयारीनंच गेलेले होते. खानानं महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला. चिलखत घातलं होतं म्हणून शिवराय वाचले. शिवरायांनी लगेचच वाघनख खानाच्या पोटात घातली आणि पोट फाडून टाकलं. अफजल खानाचा वध केला. सोळाशे साठ पन्हाळा वेढा बाजी प्रभू वीरमरण. पन्हाळा किल्ल्याला सिद्धी जोहरनं वेढा दिला. पावसाळा सुरू झाला तरी सिद्धीचा वेढा काही उठेना. त्याची शिस्त पार कडक. गडावरचं अन्नधान्य संपत आलं. मग महाराजांनी एक युक्ती केली. आपल्यासारखीच वेशभूषा करून पालखी खाली पाठवली आणि अवघड वाटेनं शिवराय वेढ्यातून बाहेर पडले. पालखी पकडली गेली. सिद्धी जोहर खुश झाला. पण फाजल खानानं ओळखलं की हे शिवराय नाही, दगा हो गया. तो वेशभूषा करणारा शिवा नाही होता. शिवाला तिथे वीरमरण आलं. मी शिवाजी महाराज म्हणून जन्मलो नसलो तरी मी शिवराय म्हणून मरणार आहे, असं मरता मरता शिवा नाही म्हणाला. महाराज विशाळगडाकडे जात होते. आपण पकडलेला शिवाजी खोटा आहे हे कळताच सिद्धी मसूद पाठलाग करत शिवरायांच्या मागे येत होता. तेव्हा बाजी प्रभू शिवरायांना म्हणाले, महाराज या खिंडीत आम्ही थांबतो, खिंड आम्ही लढवतो, आपण पुढे जावं. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. स्वराज्याला आपली गरज आहे महाराज. महाराज पुढे विशाळगडाकडे निघाले. बाजी प्रभूनं खिंडीत शत्रूला रोखून धरलं. कोफेचा आवाज येईपर्यंत बाजी प्रभू लढतच राहिले. राज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. ती खोड खिंड पावन खिंड झाली. सोळाशे 63 शाहिस्ते खानची फजिती. पाऊण लाखाची फौज घेऊन बादशहाचा मामा शाहिस्ते खान लाल महालात आला. रयतेला त्रास देऊन तो लाल महालात जाऊन बसत असे. महाराजांनी हाडसी बेत आखला. 5 एप्रिल 1663 रोजी लग्नाच्या वरातीत घुसून महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. लाल महालाचा काना कोपरा शिवरायांना माहीत होता. शिवराय थेट खानाच्या महालात गेले. शाहिस्ते खान घाबरून उठला. शैतान शैतान म्हणत ओरडत खिडकी वाटे बाहेर पडू लागला. खिडकी वाटे तो बाहेर उडी मारणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केले. खानाची 3 बोट कापली गेली. गळ्यावर आलं होतं ते बोटावर निभावलं असं म्हणत खान लाल महाल सोडून गेला. सोळाशे 64 सुरतेची लूट. औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. तेव्हा बादशहावर जबर वचक बसावा म्हणून शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला.
सूरत म्हणजे या मुघली मुलाखातली मोठी व्यापार पेठ, खूप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली स्वराज्य वाचवण्यासाठी. पण सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही, चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही, स्त्रियांना त्रास दिला नाही. 1665 मुरारबाजी वीरमरण पुरंदरचा वेढा. पुरंदर किल्ल्याला दिलेर खानानं वेढा दिला. त्यावेळी पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी. मुरारबाजी मोठ्या जिद्दीचा वीर होता. मुरारबाजीला लढताना पाहून अचानक दिलेर खान ओरडला, थांबा. मुघल थांबले. दिलेर खान म्हणाला, मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर कधी पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, बादशहा तुला सरदार करतील. हे ऐकताच मुरारबाजीचे डोळे लाले लाल झाले. तो चौथाळून म्हणाला, अरे आम्ही शिवरायांची माणसं, तुझा कौल घेतो की काय आम्ही? आम्हाला काय कमी आहे? महाराजांच्या कंठातले मोती आहोत आम्ही. तुझ्या बादशहाची जहागीर हवी आहे कोणाला? मुरारबाजी खानाच्या दिशेनं तुफान कत्तल करत होता. दिलेर खानानं अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. मुरारबाजी जमिनीवर कोसळला. मुरारबाजीनं स्वराज्यासाठी बलिदान दिलं. आग्र्याहून सुटका. जयसिंगांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय आग्र्याला गेले. सोबत निवडक सरदार आणि संभाजी राजे यांना घेतलं. दरबारामध्ये शिवरायांना मुद्दाम मागच्या रांगेत उभं केलं गेलं. म्हणून शिवराय बादशहाला न भेटता आपल्या राहण्याच्या ठिकाणी निघून गेले. बादशहानं दगा दिला, महाराजांना नजरकैद केलं. कित्येक दिवस गेले, महाराज नजरकैदेत होते. आजारीपणाचं नाटक करून बादशहाला अब दवा की नाही दुआ की जरूरत है हे सांगून मिठाईचे पेटारे वाटायला सुरुवात केली. पहारेकरी रोज पेटारे बघून वैतागले. एके दिवशी हिरोजीला आपल्या जागी बसवून, मदारीला पाय चेपत बसवून पेटाऱ्यातून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पेटाऱ्यातून पसार झाले. बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा वाघ निसटला. १६७० गड आला पण सिंह गेला. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही असं आई जिजाऊंची इच्छा होती. कोंढाणा स्वराज्यात असला पाहिजे. तानाजी मालुसरे हा आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी आला होता. त्याला ती मोहीम कळाली आणि तानाजी म्हणाला, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. कोंढाणा बळकट किल्ला होता. उदयभान हा कडक शिस्तीचा किल्लेदार होता. तानाजी सूर्याजी शेलार मामा आखणी करून त्यांनी किल्ल्यावर चढाई केली. घनघोर लढाई झाली. उदयभान आणि तानाजी लढत होते. दोघेही मागे हटेना. लढता लढता दोघेही मरण पावले. तानाजीनं पराक्रम केला, किल्ला जिंकला. पण तानाजींना वीर मरण आलं. तेव्हा शिवराय म्हणाले, गड आला, गड
आला पण सिंह गेला. सोळाशे 1674 राज्याभिषेक सोहळा. सर्व धर्मांना समानतेनं वागवणारा, प्रजेला न्याय देणारा, सुखी करणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. स्वराज्य निर्माण झालं आहे हे जगाला कळावं म्हणून राज्याभिषेक केला. राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. सोन्याचं सिंहासन तयार केलं. सर्वांना आमंत्रण पाठवली. काशीहून राज्याभिषेकाचं पौरोहित्य करण्यासाठी गागा भट्ट आले. सात नद्यांचे आणि समुद्राचे जल आणण्यात आले. राज्याभिषेकाच्या दिवशी सोन्याच्या घागरीतून 100 छिद्रातून मंत्र उच्चारण करून ती घागर शिवरायांच्या डोक्यावर धरून जलाभिषेक केला गेला. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचं चीज झालं. महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजी राजे अष्टप्रधान मंडळ दोन्ही बाजूला उभे होते. जयकार झाला. 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक हा शक सुरू झाला. राजे शककर्ते. हे बघा, आहेत महात्मा आहेत, पाटील आहेत, सगळे बघ, फक्त आवाज नाही.